कालपासून या ठिकाणी सुरू आहे. पोलीस तक्रार दाखल करून घेतली आहे. तुमची आता पोलीस अधीक्षकांसोबत नेमकी काय चर्चा झाली? आंदोलनाची काय जळगाव जिल्हा दुर्घटनामध्ये काही माल उत्पादन केलेला चोरीला गेला असे जळगाव जिल्हा दूधसंघाच्या कार्यकारी संचालकांनी तक्रार दिल्यानंतरही 24 तास झाल्यानंतरही या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही. चोरी झालेली आहे. ज्यांच्या नावाने चोरीचा आरोप आहे ती लोकं फरार होण्यासाठी या दिरंगाई कारणीभूत आहे. आणि श्री डॉक्टर प्रवीण मुंडे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी मी श्रीयुत खडसे साहेब आमचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि इतर सर्व त्या दूध संघाचे काही संचालक या सर्वांनी चर्चा केली. त्यावेळी श्री मुंडे यांच्यावर प्रचंड दबाव दिसतो आहे आणि त्यांना या FIR दाखल करण्यामध्ये त्यांना भीती वाटते असं एक चित्र आमच्यासमोर आलं. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की 24 तास झालेले आहेत, कायद्याप्रमाणे FIR दाखल करणे ही तुमची जबाबदारी आहे. हा अपहार आणि चोरी याच्यात फरक हा आहे. FIR ऑडिटरने शोधून काढायचा असतो आणि तसा झाल्यावर त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी सूचना द्यायची असतात. पण इथं मालच चोरीला गेलेला आहे, त्यामुळं CCTV कॅमेरा चेक करणं, या मालाची चोरी कशी झाली, किती क्वांटिटीची झाली, तो कुठं माल मिळाला, कुठं गेलेला होता, या सगळ्याची चौकशी करण्यासाठी मूळ FIR दाखल केला पाहिजे. पण या जळगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हे हा गुन्हा नोंदवण्यासाठी टाळाटाळ करत आहेत असं दिसतंय. किंबहुना ते घाबरून या संदर्भात काहीच बोलत नाहीत आणि त्यामुळे एकंदरच पोलीस हे स्वतःच्या कर्तव्याला कमी पडतायत, पोलीस स्वतःचं कर्तव्य टाळतायत हे चित्र या ठिकाणी दिसून येतं. महाराष्ट्रातल्या या नव्या आलेल्या सरकारने कशा पद्धतीने या राज्यातल्या सगळे कायदे दाव्यावर बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. नाथाभाऊ खडसे कालपासून उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि तरी देखील साधा FIR दाखल करा. आम्ही त्यांना म्हणतो आहे नंतर चौकशी करा. FIR गुन्हा चोरी झाल्यावर चोरी झाल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल करणे आणि त्यानंतर त्याची चौकशी करणे आणि रीतसर आम्ही हेही त्यांना सांगितलं की समजा चोरी झाली नसेल तर खोटा गुन्हा दाखल ज्यांनी केला त्याच्यावर तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार आहे.